असताना अतिशय आनंद आणि मुख्य म्हणजे मी खूप भारावून गेलो. मला ज्या विचारांच्या लोकांच्या नावाचा पुरस्कार मिळाला आहे याचा मला आनंद आहे. ज्यांनी कधी कॉम्प्रोमाइज केलं नाही, ज्यांनी फक्त देशावरती प्रेम केलं, ज्यांनी फक्त माणसांवरती प्रेम केलं, अशा माणसांचा पुरस्कार आणि महाराष्ट्रातल्या ज्या ज्या थोर लोकांना दिलेलं आहे त्याच्यामध्ये मला ह्याची गणना केली गेली याचं मला म्हणजे मला क्षणभर वाटतं मी खरंच आहे का पात्र. पण त्यानिमित्तानं मला एक विचार मांडता आला याचा मला खूप आनंद आहे. आणि आम्ही जसं बोलणं झाल्याप्रमाणे आम्ही वृक्षप्रसाद योजना आणि एक देवराई तिथं नक्की करू. माणसांचा संसर्ग ही होत चाललेला आहे पण नदीला कॅन्सर होत चाललेला आहे, तुमचं गाणंसुद्धा येत आहे, नेमकं काय हा संकल्प? नाही नाही, आपण बघितलं तर सगळ्या शहरामधल्या नद्या खूप खराब झाल्यात. सगळ्या शहरातली सुशिक्षित माणसं अतिशय अडाणीपणानं वागतात. सगळ्या शहरातल्या म्युन्सिपाल्टी असतील, नगरपालिका म्हणजे नगरपालिका असतील किंवा जे कोण ग्रामपंचायती असतील आणि जे काही बिल्डर असतील ते कचरा व्यवस्थापन सध्या अतिशय वाईट आहे ज्यामुळं नद्यांना कॅन्सर झाला आहे. दुसरा प्रश्न असा आहे की राजकीय आहे की वृक्ष बदलत नाही पण राजकीय पक्ष बदलतात, त्यामुळं तुम्ही वृक्षांना जपा असं तुम्ही संदेशही दिला या कार्यक्रमाच्या माध्यमातून. हा नाही, कसं आता स्वार्थ आणि चंगळवाद आपल्याला कुठं घेऊन चालला आहे हे नक्की सांगता येत नाही. सत्ता मत्ता विद्वत्ता यांच्या ज्या महत्त्वाकांक्षा आहेत त्याचा नाश होणं अटळ असतं असं एकदा गांधींनी म्हटलं आहे एका ठिकाणी. त्यामुळं किती सत्ता मिळवली, कितीही महत्त्वाकांक्षा असली, किती पैसा आला तरी तुम्ही तो जातो शेवटी. निसर्ग निसर्ग आहे, एक दिवशी निसर्ग असा एक धक्का दिल ना तर सगळ्यांना कळेल. रस्त्याची कामं आता मोठ्या प्रमाणात सुरू आहेत पण त्या ठिकाणी झाडं रोजपणे तोडली जात आहेत पण तिचं पुनर्वसन केलं जात नाही. तुमची या मात्रेची मागणी काय आहे, नेमकं काय केलं पाहिजे? ताबडतोब आदेश काढावा आणि वड पिंपळ उंबर लिंब ही झाडं तोडू देताच कामा नये. जो कायद्यात म्हटलं आहे ना शक्यतो लावा नाही तर तोडा, तर हीच लय भंगार ओळ आहे की ती कंपल्सरी झाडं लावल्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. आणि कॉन्ट्रॅक्टरला सिस्टीमनं सतावू नये, त्याला त्याचं काम करू द्यावं.